केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्याला हादरवणारा नरबळीचा प्रकार त्र्यंबकेश्वरच्या टाकेहर्षी या गावात घडला. घरातल्या महिलांमुळे सुख समाधान नाही, पैसा अडका टिकत नाही म्हणून सख्ख्या आईसह दोन वृद्ध महिलांचा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार घडला होता. यातल्या 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली. राज्याला हादरवणाऱ्या नरबळी प्रकरणी शिक्षा. सख्ख्या आईचा केला होता खून, महिलेला भूताटकी ठरवून केला होता खून. 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा. चेहरे झाकणाऱ्या या नराधमांमध्ये काही महिलाही आहेत. या दोषींमध्ये आहे हत्याकांडाची मुख्य सूत्रधार महिला मांत्रिक बच्चीबाई खडके उर्फ घोडा. दोरे कुटुंबातल्या काशीनाथ आणि गोविंद यांना त्यांच्या आई आणि बहिणीमुळे कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही असं या महिला मांत्रिकानं सांगितलं. दोघी जणी भूताटकी असल्याच्या संशयातून दोन्ही भावांनी आई बुधाबाई आणि बहीण राहिलाबाईला या मांत्रिकाच्या ताब्यात दिलं. बळी देण्यासाठी बुधाबाईच्या शरीरावर मांत्रिकानं अक्षरशः नाचत नाचत हाल केले, त्यांचे डोळेही काढून घेतले. या हाल अपेष्टांमधून राहीबाईनं जीव वाचवत पळ काढला. श्रमजीवी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार घोटी पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं. या एकूणच घटनेने काही प्रकारात काही प्रमाणामध्ये याला आळा बसेल, परंतु आजही ग्रामीण भागामध्ये आजही अंधश्रद्धेच्या हारी जो समाज गेलेला आहे तो या घटनेतनं किंवा जो काही असे प्रकार करतात अंधश्रद्धेला लोकांना बळी पाडतात तर अशांना जर बसेल आणि जे बुवाबाजी करणार आहेत यांना नक्कीच आळा बसेल. या एकूणच तपासामध्ये पोलीस अधिकारी असतील, पत्रकार असतील किंवा एकूणच लोकांची मदत केली त्या सर्वांचं मी खास करून त्यांचं अभिनंदन करतो. विशेष म्हणजे जीव वाचवून पळालेल्या राहीबाईनं याबाबत मोखाडा पोलिसात तक्रारही केली होती, पण ठाणे पोलिसांनी या घटनेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. महिला मांत्रिकाला सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि मंदिर उभारणीसाठी एकूण 7 बळी द्यायचे होते, त्यातील 2 बळी उघड झालेत. पोलिसांनी दफन केलेल्या जागी प्रेत उकरून काढत प्रकरणाचा छडा लावला असला तरी अजून किती बळी गेलेत हे शोधण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. मेहरबान नंदेश्वर साहेबांच्या न्यायालयाने दोघी म्हणजे ज्या मयत आहेत, एक बुधीबाई आहेत आणि एक काशीबाई आहेत, त्या दोघांच्या हत्येसाठी लाईफ इम्प्रिझनमेंट, जन्मठेप, 1000 रुपये शिक्षा दंड आणि दंड न भरल्यास 2 महिन्याची शिक्षा. त्यानंतर राहीबाई जी फिर्यादी आहे तिला तिची हत्या करण्याच्या ह्याच्यात ऑफेन्समध्ये 307 म्हणजे कलम लावला, 7 वर्ष शिक्षा, 1000 दंड. ब्लॅक मॅजिक ॲक्ट जे अंधश्रद्धा निर्मूलनाकरता जो ॲक्ट आणलेला आहे त्याच्यासाठी 7 वर्ष शिक्षा. राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू होऊन वर्ष झालं तरी या कायद्याचा म्हणावा तसा धाक निर्माण झालेला नाही. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात घडलेल्या या भयानक हत्याकांडानं अंधश्रद्धेचा भेसूर चेहरा जगासमोर आणलाय. महिला मांत्रिकाचा बळी घेणं हा धंदाच होता, पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपल्या आईचा बळी देणारे नराधम अजूनही या जगात आहेत हेच संतापजनक. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, अत्यंत घृणास्पद असा हा प्रकार घडला होता आणि आता अखेर यामध्ये निकाल सुनावण्यात आलेला आहे. 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. हा निकाल त्यामुळेच महत्वाचा आहे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाच्या दिशेनं. खरं आहे, कारण की आत्तापर्यंत इतकं कठोर शिक्षा ही एखाद्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या केसमध्ये झालेली नाही आणि त्याचबरोबर खुनाच्या केसमध्ये 11 जणांना म्हणजे संपूर्ण कुटुंबच आज जन्मठेपेच्या शिक्षा भोगणार आहे. खरं आपण बघितलं तर अजूनही आजही आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे सगळे प्रकार होत आहेत. ठाणे जिल्ह्यातला असो, पालघर जिल्ह्यातला असो किंवा नाशिक जिल्ह्यातला असो, हे सगळ्या ठिकाणी अजूनही या ठिकाणी सुरू आहे. दरवर्षी 1-2 घटना ह्या उघडकीस येत असतात आणि त्या ठिकाणच्या परिसरातले मांत्रिक लोक किंवा साधू लोक हे त्यांना बळी पाडत असतात. खरं म्हणजे पोलिसांची ही जबाबदारी असते की पोलिसांनी अशा परिसरांमध्ये लक्ष देऊन या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि प्रकार होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र स्थानिक सामाजिक कार्यकर्ते किंवा सजग जी काही कार्यकर्ते असतात त्यांच्यामुळे हे सगळे प्रकार उघडकीस येतात. आत्ता सध्याचा आपण परिस्थिती बघितली तर आज कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, उद्या आज ज्या ह्या सगळ्या बातम्या येतील त्यामुळे याचा परिणाम होईल आणि येत्या काळात असे प्रकार होणार नाही अशी अपेक्षा करायला आपण हरकत नाही. नक्की, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.